तिथे मूळ स्वरूप काय आहे, म्हणजे स्ट्रक्चर त्यांनी डिझाईन करताना देवनागरीला काय केलं आहे, हे अखंड मंडल आहे. त्याचं द्विभाजन केलं आहे आणि हा कचा क्रिसेंट आहे आणि हा पचा क्रिसेंट आहे. हे जे कपयसूत्र जे आहे त्याच्यातला हा कचा क्रिसेंट इथे गेला आणि त्याला स्वर लागलाय. हा पचा क्रिसेंट आहे, त्याला स्वर लागलाय. ह्याच्या पुढच्या स्टेपमध्ये हे असे क्रिसेंट आहे. म्हणजे प्रोग्रेशन कसं आहे, एक पूर्ण वर्तुळ आहे, वर्तुळाचं द्विभाजन केलेलं आहे, त्याच्यातला कचा क्रिसेंट आणि पचा क्रिसेंट खालीन वरती गेले. हा टचा क्रिसेंट आहे, हा चचा क्रिसेंट आहे आणि हा तचा क्रिसेंट आहे. आता ह्याला हे दंड लागलेले आहे. आता हे जे आहे, ही जी रूपं जी आहेत, ही रूपं माहेश्वरी लिपीमधली आहेत आणि माहेश्वरी ही अशा पद्धतीने डिझाईन करून त्याचे फॉर्म आलेले आहेत. याचं कचं ख झाला, त्याला हा क्रिसेंट आहे क्लॉकवाईज, त्याचा अँटी क्लॉकवाईज झाला, त्याला दंड लागलेला आहे. याचं द्वित्त रूप आहे, त्याला दंड लागलेला आहे, डबलिंग झालं. तर अशा प्रकारची प्रिन्सिपल सगळी त्या ह्याच्यामध्ये वापरून त्यांनी ही सगळी मॅट्रिक्स कम्प्लीट केलेली आहे. त्यामुळे हा डिझाईन फॉर्म आहे, चित्रलिपीमधून आलेला नाही आहे असं ह्याच्यामध्ये दिसतं. आणि हे जे आहे हे संशोधन केलं आहे ए बी वालावलकरांनी. त्यांनी ते एपिग्राफिस्ट होते, अभ्यासक होते आणि ते गृहस्थ रेल्वेमध्ये राशमन होते. कोकण रेल्वेचा प्लॅन त्यांनी सुरुवातीला केलेला आहे. आता हयात नाही आहे ते, पण ह्यांनी त्या ह्याच्यावरती प्री अशोकन ब्राह्मी असं पुस्तक लिहिलं आहे, ए बी वालावलकर. आता या गृहस्थांनी हे काम त्यावेळेला करून ठेवलं आहे. साधारण 40 आसपास वगैरे असेल, 1940 आसपास असेल. पण हे त्यांनी काम करून ठेवलेलं आहे आणि त्याचे पुरावे दिलेले आहेत. त्यामुळे हे डिझाईन फॉर्म्स आहेत, हे फॉर्म्स काही आपले हे नाही आहेत. याच्यात ब्राह्मी ब्राह्मी म्हणतो, ब्राह्मीमध्ये काय हा क इथे त्यांनी हा ब्राह्मी आहे. आता हेच आहे ना ते. आता देवनागरीमध्ये हा क आहे, गुजरातीमध्ये हा क आहे, हा क्रिसेंट आहे, त्याला काना लागलेला आहे. हा क्रिसेंट आहे, त्याला काना लागलेला आहे. बंगालीमध्ये हा क्रिसेंट आहे कचा, आणि त्याला काना लागलेला आहे आणि हात न उचलता लिहिलेलं आहे. म्हणून तसं मी रायटिंग सिस्टीमचा का विचार करायचा, ते कसं आहे ओरिजिन ते बघायला पाहिजे. आता तुम्ही गुरुमुखी घेतला,
हा क आहे. मग इथे हात न उचलता हा माझा कचा क्रिसेंट आहे आणि हा त्याच्यातला स्वरदंड आहे. उरिया घेतलं हा क आहे. याच्यामध्ये हा तो कचा क्रिसेंट आहे, हा स्वरदंड आहे आणि ही शिरोरेखा आहे. आता हे सर्क्युलर सर्क्युलर का दिसतं त्यालाही कारण आहे. हा तमिळ आहे, हा कचा क्रिसेंट आहे आणि हा स्वरदंड आहे. हात नाही उचललेला त्यामुळे कंटिन्युटी आली. मल्याळम. आता ह्याच्याकडे बघितल्यानंतर हा कचा क्रिसेंट आहे आणि हा स्वरदंड आहे, पण हा लूप टाईप का आला? हे लूप टाईप का आले? हे लूप टाईप का आले? तर ही सगळी जी आहेत ही सगळी ताडपत्रावरती लिहिलेली आहे. त्यामुळे रायटिंग टूल आणि रायटिंग सरफेस किंवा रायटिंग मटेरियल ह्याचा एकमेकाशी पण संबंध आहे. म्हणून ते तसं तयार. आता ह्याला काय होतं की तुम्ही हे बघितलं तर पामलिफला असं रिब्स येतात, हा त्याचा तळ आहे. सरफेस त्याचं तसं असतो. हाताला ते लागतं ना असं खडखड, असे उंचवटे येतात. आता हे तेलकट सरफेसवरती लिहायचं कसं? झाडाचंच हे आहे, सरफेस थोडा तेलकट आहे, म्हणून तू ह्याच्यावरती लिहिताना स्टायलस, स्टीलचा स्टायलस किंवा मेटल स्टायलस. त्यांनी याचं फायबर ओपन करतात, उत्कीलन उकरणं, तसं ह्याच्यामधून हे फायबर ओपन करतात आणि मग काजळ फासतात. म्हणजे ताडपत्रावरच्या ज्या पोथ्या आहेत त्या पोथ्या या अशा आहेत. आणि या रिब्सला तुम्ही जास्त प्रेशर देऊन खाली जर आले तर इथून हे पान फाटतं. त्यामुळे इन्सिशन तुम्हाला खूप डीप करता येत नाही, सुपरफिशियल हे घ्यायचं पण ते कोरून काढायचं आणि वरती काजळ फासायचं. तर या लिप्यांच्या बाबतीमध्ये तुम्हाला हे जे सर्क्युलॅरिटी जी आली ती त्याच्यामुळे. इथे हॉरिझेंटल व्हर्टिकल काढलं तर हॉरिझेंटल पानं फाटतात. हे रिफ्लेक्शन तुम्हाला मग त्या अक्षरामध्ये दिसायला लागतं. पण हा जो भाग जो आहे वरचा, या वरच्या भागामध्ये तुम्हाला भुर्जपत्र मिळतं. तुम्हाला दाखवतो, नमुना दाखवतो मी. झाडाची साल असते ती आणि इतकी पातळ, कागदासारखी पातळ असते. आहे माझ्याकडे नमुना. आता त्याच्यावरती कोरणं शक्य नाही. मी तिथे लेपन आलं, लेप देणं आलं, त्यामुळे रंगामध्ये किंवा शाईमध्ये बुडवायचं आणि लिहायचं. मग हे फाटता उपयोगी नाही म्हणून ते पिसं वापरायची पक्ष्यांची किंवा बोरू वापरायचं. आता बोरू वापरला की त्याला चिझल येतो, चिझल आला की त्याच्यावरती मला मग ते जाड बारीक पण येतं. आणि इथे खाली दिसताना मला सगळे मॅन्युस्क्रिप्ट तुम्ही बघितल्या तर लिनियल याला थिकतीन नाही येत, याला थिकतीन येत. हे डिस्टिंक्टिव्ह फरक आहेत. म्हणजे लिपीवरती संस्कार तर रायटिंग टूलचे पण होतात, रायटिंग सरफेसचे पण होतात, डायरेक्शनचे होतात. त्यामुळे त्यांचे फरक असे पडत गेलेले आहेत. लॉजिक हेच आहे.
रिफ्लेक्शन तुम्हाला याच्यामध्ये मिळतात. त्यामुळे बहुतांशी साऊथ इंडियन लँग्वेजेसचे फॉन्ट्स तुम्हाला लिनियल दिसतील. तर असा हा सगळं मागचा सगळा प्रवास आहे त्या ह्याच्यामध्ये. त्यामुळे इतक्या निर्णयाप्रकारच्या गोष्टींचा विचार करायचा, अक्षरांची यादी त्याप्रमाणे करायची आणि फॉन्ट करायचा. आता हे काम मी आत्ता सध्या म्हणजे चॅलेंज म्हणून माझं आत्ता चालू आहे. आणि तो जो प्रयोग पहिला जो सगळा जो केला तो ते वैदिक स्वरचिन्ह जे पुस्तक आहे ते त्या प्रयोगामधलं ते पुस्तक त्या प्रयोगामुळे धावू शकलं. अजूनही बऱ्याच गोष्टी घडायच्या आहेत. तर त्याचं काम मात्र आत्ता सध्या चालू आहे. आत्तापर्यंत सगळा निर्णय अंगाने आपण विचार केला, म्हणजे डिझाईन म्हणजे काय, डिझाईन कशा करता पाहिजे, काय पाहिजे, ते करत असताना काय काय गोष्टींचा विचार करायला पाहिजे, असे सगळे मागचे बॅकग्राऊंड आपण बघितले. आणि हे करत असताना नेमकी आपली गरज काय आणि ती गरज भागते की नाही भागत असा विचार करताना एकानंतर अशा निर्णयाप्रत मी आलो की जे काय सध्या अस्तित्वामध्ये आहे त्याच्यातला काही भाग आपण साध्य करू शकतो पण बराचसा भाग साध्यच करता येत नाही. तर असं काही आपल्याला करता येईल का? या सगळ्यांचं एकत्रीकरण केलेलंच एक सॉफ्टवेअर असावं, एक फॉन्ट असावा, म्हणजे सगळ्या प्रकारची कामं त्याच्यामध्ये करता येतील. इतिहासकारांची करता येतील, रिसर्चर्सची करता येतील, संशोधक जे काही निर्णय पद्धतीने कामं करतात, तर हे एक्झिक्यूट करायला ह्या सगळ्याच लोकांचा असा प्रॉब्लेम येतो. मग हे प्रॉब्लेम सोडवण्याकरता म्हणून आपण हा एक्झरसाइज करायचा असं मी खुणगाट मनाशी बांधली आणि त्या पद्धतीने हे कामं करत गेलो. त्याच्यातलं हे पहिलं पुस्तक आपण वैदिक स्वरचिन्ह डॉक्टर रवींद्र मुळ्यांचं केलं. आता हा कॉन्फिडन्स आलेला आहे की आपण नक्की करू शकतो. ह्याच्या पलीकडे अजून आपली काय गरज आहे? ती गरज माझ्या दृष्टीने अशी आहे की नुसतं देवनागरी न राहता ही विश्वनागरी व्हायला पाहिजे. आता हा विश्वनागरीचा कन्सेप्ट काय आहे की त्याच्यामध्ये जगातल्या सगळ्या भाषांचं प्रतिनिधित्व देवनागरी लिपीच्या माध्यमातून आपल्याला करता आलं पाहिजे आणि त्याची सोय देवनागरीच्या फॉन्टमध्ये सॉफ्टवेअरमध्ये करता आली पाहिजे. हे दिस इज द अल्टिमेट एंड ऑफ इट. आणि ते करायकरता निर्णय जे काही प्रयोग आत्तापर्यंत केले त्या प्रयोगाचं फलित रूप हे प्रिंटेड स्वरूपामध्ये म्हणजे प्रयोग जे केलेले आहेत ते याच्यामध्ये आहेत. माझी 75 साली पहिल्यांदा एक कल्पना डोक्यामध्ये होती की मुलांना शिकवायला लागतं ना. बरोबर. पण त्याला काही असे पुस्तकं वगैरे अवेलेबल नव्हती. तर अक्षरांची रचना कशी असायला पाहिजे, त्याची प्रपोर्शन कशी असायला पाहिजे, ह्याच्याकरता ही परिभाषा पहिल्यांदा डिझाईन केली. म्हटलं आता हा मॅन्युफॅक्चरर आणि फाउंड्री तो यूजर आहे, तो कास्टिंग करून प्रिंटरला देणार आहे. बरोबर. तर त्याच्यामध्ये संवाद कसा साधणार? हां, कम्युनिकेशनसाठी एक परिभाषा काहीतरी असली पाहिजे. डेफिनेट असली पाहिजे. प्रत्येक सायन्सेसमध्ये त्यांची परिभाषा आहे. मग ह्याच्यामध्ये का नको? नकाशामध्ये सगळं डिस्क्रिप्शन असतं. तसं हे अक्षराचे डिस्क्रिप्शन्स घेत. ओहो. मग वरचे ही जाडी आहे, याला ह्या रेगेला काय म्हणायचं, याला काय म्हणायचं, या पॉईंटला काय म्हणायचं, याला काय म्हणायचं, हे जे वळण आहे त्याच्यामध्ये जाड बारीक पण आहे त्याला काय म्हणायचं, आतमधली पोकळ जागा आहे त्याला काय म्हणायचं, तर असं हे डिस्क्राईब करता आलं पाहिजे. आणि ते डिस्क्रिप्शन करण्याकरता मग ही जी परिभाषा बेसिक जी केलेली होती त्याच्यावरनं मग हे सगळे बाकीचे. ही भाषा कोणी केली? परिभाषा जी तुम्ही म्हणताय मीच लिहिली. तुम्हीच लिहिलेले म्हणजे सगळं जे काय ते तुम्हीच आहात. हो. मग त्याच्यामध्ये बेसिक मग एक्झरसाईज आहे रायटिंग सिस्टीम करता. मग त्याचे मेन अवयव कुठले आहेत, एवढे अवयव लागतात, यांच्या परम्युटेशन कॉम्बिनेशनने सगळी उभी राहते. मग त्याचा सराव करायचा. मग हे करायकरता मग त्यांना इथे
बाणाची आकृती आहे. ही अक्षरं जी आहेत ही सगळी अक्षरं तुम्हाला दिसतील की त्याला बाण दाखवले. क्रम कसा लिहायचा, काय पाहिजे तो क्रम, तो तिथे दिलेला आहे. आणि मॉडेल अक्षरं दिलेली आहेत की गिरवले तुम्ही या पद्धतीने ते अक्षर सुधारतात. आणि इथे मला आता गाईडलाईन्स आहेत, त्याचा जर सराव झाला तर पुढे जातो बाणाकृतीचा. तर इथे मी फक्त डॉटेड अक्षरं दिले ते फॉलो करायचे. ते बोरून लिहायचा प्रकार होता तो. पूर्वी जसं हे होतं ना, कित्ते होते. हा, कित्ते मिळायचे शाळेत पाचवी पर्यंत होतं ते काहीतरी. ते मास्टर शाळेमध्ये ते करून घ्यायचे, करून घेत होते. आता शिकवायला कोणाला वेळ नाही, कित्ते पण नाही, ते करायचे. चांगले कित्ते पण नाही तर नाही आहेत का, नाहीत नसतीलच बघ. मिळतात त्याने गव्हर्नमेंटने मध्ये काही काय काय केलं होतं, परंतु त्याला एक प्रमाणबद्धता लागते. ती नाही लिहिताना कमी जास्त कमी जास्त होतो. ते म्हणून ते गाईड म्हणून मुद्दाम हे प्रपोर्शनेट अक्षरं दिलेली याच्यावरती तुम्ही गिरवा. दुसरं वैशिष्ट्य याच्यात असं आहे की कॅलिग्राफी पेन तुम्ही घेतलं. हो, आता इंग्लिश करता त्याचा कट वेगळा आहे. हो, देवनागरी करता कट वेगळा लागतो. तर ते उलट सुलट जरी तुम्ही लिहिलं किंवा त्या 360 degree ते टूल फिरवलं तर तेवढी वळणं तुम्ही करू शकता. अरे वा, तुम्हाला ह्या गाईडवरती फक्त रेगायचं आहे. तुम्हाला एक डिसिप्लिन ठरवायची की मला पेन असं धरायचं आहे, मला पेन आडवं धरायचं आहे, मला पेन उभं धरायचं आहे, मला पेन इंग्लिशच्या सारखं या अँगलला धरायचं आहे. तर त्याचं टोटली वेगळेच तुम्हाला मिळेल आकार मिळतील. आणि त्यावेळेला तुम्हाला लक्षात पण येईल की ह्याच्यातलं नेमकं देवनागरीच्या लिपीकरता सुयोग्य अँगल कुठला. कारण जाडबारीकपणा त्याच्यामध्ये येईल अक्षरामध्ये मधून, तेव्हा तो अँगल लागेल. तर टूल कसा आहे, त्याची जाडी किती आहे, विड्थ किती आहे, त्याप्रमाणे ती रिफ्लेक्शन तुम्हाला इथे दिसतील. त्या शाळेमधून याच्यामुळे आजही शिकवतात ना, तर ह्याच्यामध्ये छोटी ई, छोटी ई सांगायचं, छोटी की मोठी, छोटा ऊ, मोठा ऊ, अशी नावं पण चुकली. ही परिभाषा वापरून मुलांना शिकवतात. मग ती चूक माहिती आकाराने लहान आहे, चूक आहे का, चूक आहे, बरोबर. तेच मला पाहिजे. त्याला तुम्ही ह्रस्वइकार म्हणू शकता, म्हणू शकता दीर्घ इकार म्हणू शकता, ह्रस्व उकार म्हणू शकता, दीर्घ उकार. तसंच आम्हाला शिकवत होते पूर्वी. तर हे जे नवीन आता जे काही प्रकरण सगळे शाळांमधून चाललंय की ते नेमकेपणाने हे शिकवलं जात गेलं वया गेलं. त्यामुळे मुलांना तो आकाराने लहान आहे का मोठा हा भ्रम होतो. पण मी ह्रस्व इकार, ह्रस्व म्हणजे याचं उच्चारण ह्रस्व आहे, याचं उच्चारण दीर्घ आहे, ते महत्व आहे, ही कल्पना त्यांना यायला पाहिजे. मग त्यावेळेला कानाने ऐकणं म्हणजे मग ते कळतं. म्हणजे मग शुद्ध लेखन करायला नको, कारण तुम्ही ऐकलेलं असलं की उच्चार असा आहे तो. म्हणजे मी जर बोलत गेलो आणि तशाच पद्धतीने विचार करत गेलो तर तुम्हाला कानानेच कळतं की हे ह्रस्वाने दीर्घ आहे. एवढं जरी कळलं तर निम्म्यापेक्षा अधिक काम तुमचं शुद्ध लेखनाचं, तेच होऊन गेलं. शुद्ध लेखन करणारा कोणी नको स्पेशल त्याच्यावर. त्यामुळे असे ते आणि ते ध्वनी आणि अक्षर अशीच संगत आहेत. बरोबर, करेक्ट. ही सगळी ध्वन्याक्षरं आहेत. ध्वनी करता अक्षराची योजना आहे अगदी. ही चित्रलिपी नव्हे. बरोबर. त्यामुळे फोनेटिक्स आणि ग्राफिक्स ह्याची जी रिलेशनशिप आहे, ती रिलेशनशिप तुम्ही तशीच मेंटेन करायला पाहिजे.